हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नंदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशन चॅनलवरती. आज आपण भारताचा इतिहास जो आधुनिक आहे आणि प्राचीन आहे यामध्ये आपण एक टॉपिक निवडला आहे. त्यामध्ये आपण समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या या ठिकाणी संस्था यावरची जी क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत सरसेवा भरतीमध्ये, MPSC पूर्वपरीक्षांमध्ये, अशा प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव घेत आहोत. तर यामध्ये जास्तीत जास्त करून आपण समाजसुधारक आणि स्थापन केलेल्या संस्था या कॅटेगरीवरती व्हिडिओ बनवत आहोत. चला तर फ्रेंड्स, व्हिडिओ एंडपर्यंत बघा जेणेकरून तुमची इथं पूर्ण रिव्हिजन होईल व्हिडिओ ओपन केल्यानंतरनं. आणि पूर्ण जे समाजसुधारकांच्या संस्था आहेत त्यासाठी तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे. आणि सर्व प्रश्न उत्तराच्या स्वरूपात असल्यामुळे आपली इथे योग्य पद्धतीने रिव्हिजन होती. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला इथे पहिला प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या वेदांचे स्वामी दयानंद यांनी हिंदीत भाषांतर केले? स्वामी दयानंदाने वेदाचे कोणत्या हिंदी भाषेत रूपांतर केले? तर बघा, पर्याय आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, यजुर्वेद सामवेद, सामवेद अथर्वेद, ऋग्वेद आणि अथर्वेद. तर बघूयात फ्रेंड्स, वेदांचे जे स्वामी दयानंद यांनी हिंदीत भाषांतर केले होते ते ग्रंथ आहेत ऋग्वेद आणि यजुर्वेद, जे की पर्याय क्रमांक 1 आहेत. नेक्स्ट बघूयात. बघा, राज्याचे आध्यात्मिकरण या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डशडश या भारतीय विचारवंतांनी 12 जून 1905 रोजी पुणे येथे भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना केली. तर या ठिकाणी बघा फ्रेंड्स, भारत सेवक समाज संघटना, त्याच्यानंतरनं राज्याचे आध्यात्मिकरण आणि कोठे स्थापन केली वर्ष, हे तिन्ही क्वेश्चन्स आपले इथे कव्हर होऊन जातील. तर या भारत सेवक समाजाची जी स्थापना आहे ही गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे, जी पर्याय क्रमांक D आहे. तर हे विचारण्यात आलेले आहेत भारत सेवक समाज जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये, आपल्याला हे प्रश्न येऊन गेलेले आहेत पूर्व परीक्षांमध्ये. नेक्स्ट बघूयात, डॅशडॅश यांनी लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली. बघा, लाहोर येथे म्हटलेलं आहे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेज. तर ही जी संस्था होती ही स्थापना लाल हंसराज यांनी केली होती, जे की पर्याय क्रमांक अमध्ये उत्तर आहे. हेही नक्की तुमच्या नोट्समध्ये लिहून राहू द्या. पुढचा प्रश्न बघूयात. डॅशडॅश यांनी गुरुकुल ही शिक्षण संस्था स्थापन केली. गुरुकुल म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर इथं पर्याय बघूयात, लाल हंसराज, गुरुदत्त विद्यार्थी, लाला लजपतराय आणि स्वामी श्रद्धानंद. तर पर्याय क्रमांक ड, स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल ही शिक्षण संस्था स्थापन केली. नेक्स्ट बघूयात, लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना डॅशडॅश यांनी केली. ईस्ट इंडिया असोसिएशन या ठिकाणी आपल्याला वर्ष 1 विचारतात, त्याच्यानंतर कुठे स्थापन केली हे 1 विचारतात, आणि कोणी स्थापन केली हा प्रश्न 1 विचारण्यात येतो. तर ही संस्था दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलेली आहे. तर बघा, तुमची इथे एक क्वेश्चन ओपन केल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 प्रश्न त्यातून तयार होत आहेत, त्यामुळे त्याचीही रिव्हिजन इथे होत चालती आहे. डॅशडॅश या भारतीय राजकीय विचारवंतास आपण पक्षविरहित राजकारण या संकल्पनेचा जनक म्हणून ओळखतो. पक्षविरहित म्हणजे पक्ष स्थापन न करता त्यांनी केलेले काम असे इथं विचारलेलं आहे विचारवंत. आणि असे विचारवंत म्हणजेच इथे मानवेंद्र रॉय हे होय, जे की पर्याय क्रमांक क मध्ये आहे. नेक्स्ट बघूया आपण कोणती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. बनारस विश्व हिंदू विद्यापीठाची स्थापना डॅशडॅश यांनी केली. आणि याचे पर्याय बघा, ॲनी बेझंट, राजाराम मोहन रॉय, पंडित मदन मोहन मालवीया आणि आचार्य कृपालानी. तर पर्याय क्रमांक क हेच उत्तर आहे, पंडित मदन मोहन मालवीया यांनी बनारस विश्व हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. सर वेल्टिन चिरलो हे लोकमान्य टिळकांना डॅशडॅश असे संबोधतात. तर हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य भरपूर परीक्षेत येऊन गेलेले आहे. तर या ठिकाणी बघा, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून या ठिकाणी लोकमान्य टिळकांना सर वेल्टिन चिरलोज यांनी काय दिलेली आहे या ठिकाणी ही उपाधी दिलेली आहे. तर पर्याय क्रमांक ब हे याचे उत्तर असेल. नेक्स्ट बघूयात, रामोशी, भिल्ल इत्यादी संघटना संघटित करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या डॅशडॅश यांना आद्य क्रांतिकारक म्हणून गौरविले जाते. बघा, व्यवस्थित प्रश्न वाचत चला. रामोशी, भिल्ल या संघटनांशी आपल्याला इंग्रजांविरुद्ध जे क्रांतिकारक म्हणून होऊन गेले ते आहेत वासुदेव बळवंत फडके हे होय, त्यांना आपण आद्य क्रांतिकारक असे म्हणतो. नेक्स्ट बघूयात, सावरकर बंधूंनी नाशिक येथे सन 1904 डॅशडॅश ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली. तर क्रांतिकारी संघटना विचारलेली आहे. बघा,
तर अभिनव भारत ही सावरकर बंधूंनी स्थापन केलेली संघटना होय. यामध्ये तुम्हाला अभिनव भारत ही कोणी स्थापन केलेली आहे संघटना हेही लक्षात असायला पाहिजे आणि कोणत्या वर्षी स्थापन झाली हेही इथे लक्षात राहू द्या. नेक्स्ट बघूयात डॅश डॅश या व्हॉइसरॉयच्या कारकिर्दीत 1911 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. हा जो प्रश्न होता हा प्रश्न आताची म्हाडा भरती होऊन गेली यामध्ये आपल्याला विचारण्यात आलं होतं, ज्यामध्ये की वर्ष आणि आपल्याला राजधानी कुठून कुठे नेली हाही एक प्रश्न विचारण्यात येतो. तर बघा इथे कोणाच्या व्हॉइसरॉयच्या कारकिर्दीत विचारलेला आहे, व्हॉइसरॉय विचारलेले आहेत. जर व्हॉइसरॉय बघा पर्याय क्रमांक अ लॉर्ड हार्डिंग दुसरे यांच्या काळामध्ये भारताची जी काही राजधानी होती 1911 मध्ये ती कोलकात्यास होऊन दिल्लीस नेण्यात आली. नेक्स्ट बघूयात बघा दिल्ली या नव्या राजधानीत प्रवेश करीत असताना लॉर्ड हार्डिंग्स बॉम्ब फेकण्यात आला होता, परंतु तो बचावला आणि हार्डिंगवरचा बॉम्ब कोणी फेकला होता तर त्यांच्यावरती बॉम्ब फेक कोणी केली होती तर रासबिहारी बोस यांनी केली होती. हिंदू मुस्लिम ऐक्याचे वकील या शब्दात डॅश यांनी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचे वर्णन केले आहे. बघा हिंदू मुस्लिम ऐक्याचे वकील असे गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेले आहे. या ठिकाणी बघा रोलेक्ट बिल विरुद्ध गांधींनी सत्याग्रह सुरू केला त्यात भाग घेण्यासाठी मी हजर नव्हतो एवढेच मला वाईट वाटते हे उद्गार कोणाचे आहे. तर गांधीजींनी जो सत्याग्रह केला होता तर त्यामध्ये लोकमान्य टिळक हे काय होते त्यामध्ये अनुपस्थित होते. पर्याय क्रमांक अ याचे उत्तर होईल बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती, मूळ कल्पना विचारलेली आहे. त्यावेळेची आपल्याला माहिती आहेत की लॉर्ड कर्झन हे काय होते त्यावेळेस व्हॉइसरॉय होते, पण मूळ कल्पना ही सर विल्यम वॉर्ड यांची होती. आणि परीक्षेमध्ये ना फ्रेंड्स अशीच प्रश्न मुद्दाम चुकवण्यासाठी आपल्याला देतात, त्यामुळे नक्की असा अभ्यास करत चला. पुढीलपैकी खालीलपैकी जोडी चुकीची कोणती आहे, आणि बघा इथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बघा स्वतःचं आत्मचरित्र आहे जोसेफ मार्क्सचे चरित्र हे करेक्ट आहे. आचार्य कृपालानी द इंडियन स्ट्रगल हेही बरोबर आहे. जवाहरलाल नेहरू ग्लिप्सिस ऑफ अ वर्ल्ड हिस्ट्री ही ग्रंथ संपादक करेक्ट आहे. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद द सॉन्ग ऑफ इंडिया हे यांनी लिहिलेले नाही, जे की पर्याय क्रमांक ड हे जोडी चुकीची होय. पुढचा प्रश्न बघूया इंडिया डिवायडेड हे पुस्तक कोणाचे आहे. बघा इंडिया डिवायडेड डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल. तर इंडिया डिवायडेड हे पुस्तक डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे होय. बघा फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलवरती सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तुम्ही चॅनलच्या नक्की होमपेजला प्लेलिस्टला व्हिजिट द्या आणि तुमच्या सर्वच पोस्टसाठी तुम्हाला इथे मदत होणार आहे ऑनलाईन एज्युकेशनची. आजकाल सर्वच विद्यार्थी ऑनलाईन एज्युकेशनचा फायदा घेत आहेत आणि आपले नॉलेज अपग्रेड करत आहेत, तर तुम्हीही नक्की अपडेट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न बघूयात. या ठिकाणी इंडिया झाला येतो, पुढचं बघूयात अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण. तर हे जो प्रश्न आहे ना अनहॅपी इंडिया हे पुस्तक भरपूर वेळेस विचारण्यात आलेलं आहे, हे तोंडपाठ असू द्या तुमच्या. तर याचं उत्तर आहे लाला लजपत राय, जे की पर्याय क्रमांक प मध्ये आहे अनहॅपी इंडिया. नेक्स्ट बघूया ए नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत. बघा ए नेशन दी मेकिंग तर याही ग्रंथाचे कर्ते आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी, जे की पर्याय क्रमांक ब मध्ये. तुम्ही नक्की हे बाजूला नोट्समध्ये नोट डाऊन करा चला, जेणेकरून तुम्हाला ह्या परीक्षेच्या टायमाला जर समाजसुधारक जर घेतले आधुनिक भारताचे समाजसुधारक, कालच आपण इथे महाराष्ट्राचा इतिहास टाकलेला आहे, तर याचा पूर्ण व्हिडिओ तुमची रिव्हिजन या ठिकाणी नक्कीच होऊन जाईल. चल तर बघा पुढचा प्रश्न. डॅश डॅश यांनी जलियांवाला बाग हत्याकांड किंवा जलियांवाला बाग ही कविता एकेकाळी अत्यंत गाजवली होती. आणि याचे लेखक बघूयात आपण, कवी केशव सूत, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज आणि यशवंत. तर याचे उत्तर आहे कवी कुसुमाग्रज हे होय. नेक्स्ट बघूया 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत ऑल इंडिया ट्रेड युनायटेड काँग्रेस आयटकचे पहिले अधिवेशन भरले होते, तर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण. जे पहिले जे अधिवेशन झालं होतं ऑल इंडियाचं, तर याचे पहिले अधिवेशनचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. नेक्स्ट बघूयात गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक, नक्की नक्की नोट डाऊन मध्ये असू द्या किंवा तोंडपाठच करून ठेवा, कोण आहेत याचे. यापैकी बरेचशे विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहितीच असेल नक्कीच, श्रीपाद अमृत डागे, जे की पर्याय क्रमांक अ मध्ये आहे. नेक्स्ट बघूयात खालचा एक प्रश्न तुम्हाला माहिती आहे, महात्मा गांधीजींचा जन्म डॅश डॅश येथे गुजरातमध्ये पोरबंदरला झाला.
कधी झालेला आहे गांधीजींचा जन्म? 2 ऑक्टोबर 1869 या रोजी. आपण या व्हिडिओमध्ये जवळजवळ 40 प्रश्नांचा कमीत कमी व्हिडिओ बनवलेला आहे मी. नक्कीच शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे सर्व समस्याधारक हे होऊन जातील या ठिकाणी क्रांतिकारक. चला इथे पहिला प्रश्न बघूयात. 1857 स्वातंत्र्य युद्धानंतर आझाद हिंद सेनेने पुन्हा एकदा अडायटाशी युद्ध घोषणा केली. तर बघा आझाद हिंद सेनेने कोणती घोषणा होती त्यांची? चलो दिल्ली. पर्याय क्रमांक ड. सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. डेल्टेशी गीत या सरकारने राष्ट्रगीत म्हणून ठरविले. बघा सिंगापूर येथे म्हटलेलं आहे. तर त्या ठिकाणी कोणते आहे? या ठिकाणी बघा जनगण मन तर नाहीच आहे, वंदे मातरम ही नाही आहे, ये हिंदुस्तान हमारा पण नाही आहे. तर पर्याय क्रमांक ड, सब सुख चैन की, हे सिंगापूर येथे असलेल्या राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्याच्या खटल्यावर जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे वकील पत्र घेतले होते. हे वकील खटले खालीलपैकी कोठे चालवले गेले? आझाद हिंद सेनेचं म्हटलेलं आहे. तर हे दिल्लीच्या लाल किल्ल्यात चालवण्यात आले. नेक्स्ट बघूया. आझाद हिंद सेनेने ब्रह्मदेश्व मार्गे डॅश डॅश पर्यंत धडक मारली. तर यामध्ये बघा ब्रह्मदेश्व मार्गे विचारलेला आहे. आझाद हिंद सेनेचं काम इम्फाळ यापर्यंत धडक मारली. नेक्स्ट बघूयात. पुढचा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन वरची बेटं जी आहेत हे आपल्याला नक्कीच बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेली आहेत. आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबार ही बेटे ब्रिटिशांच्या जोखड्यातून मुक्त केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटांना डॅश डॅश अशी नावे दिली. आणि याचे पर्याय बघूयात. शहीद व स्वराज्य ही दोन नावं देण्यात आलेली आहेत, जी की आत्ता सरकारने मागे या बेटांची नावे बदलण्यात आली होती. नक्की हे पण नोटडाऊनमध्ये असू द्या. खालीलपैकी आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यात कोणाचा समावेश नव्हता? जनरल चौधरी, शहानवाज खान, कॅप्टन सहगल आणि मेजर भोसले. तर पर्याय क्रमांक 1, जनरल चौधरी यांचा समावेश नव्हता. नेक्स्ट बघूया. गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेत कोण चालवत होते? हाही प्रश्न येऊन गेलेला आहे परीक्षांमध्ये. MPSC पूर्व परीक्षासाठी हा प्रश्न खूप फेमसच आहे. तर हे अमेरिकेत कोणी चालवले होते? लाल दया शर्मा, जे की पर्याय क्रमांक क मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॅश यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. इंडिया हाऊसची स्थापना ही माहिती पाहिजे तुम्हाला श्यामजी कृष्ण वर्मा. आणि यांचे वर्षही तुम्हाला इथे नक्की बघून ठेवा. 1908 मधील टिळकावरील खटल्यात त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले? हे वकीलपत्र आहे बघा बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी घेतलेले आहे, जे की पर्याय क्रमांक क मध्ये होय. नेक्स्ट बघूयात. ISV 1908 मध्ये न्यायमूर्ती टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठली. तेच टिळकांवरील 1897 खटल्यात त्यांचे वकील होते, तर त्यांचे नाव काय? वकिलांचं नाव इथे विचारण्यात आलेलं आहे. आणि या वकिलांचं आपण आत्ताच बघितलं होतं, वकीलपत्र घेतलं होतं त्यांनी. तर या खटल्यात त्यांचे वकील होते पुढे जाऊन दावर, जे की पर्याय क्रमांक अ मध्ये होय. आता हे पुढचा प्रश्न तर तुम्हाला पाठच असेल, पण शालेय वर्गापासून शिकत होतो. मंडलेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला. चला याचं उत्तर माहिती आहे सर्वांना, गीता रहस्य. पुढचा प्रश्न बघूयात. 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना, हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? हे वाक्य खूप फेमस आहे बरं का. जो काही भारताचा इतिहास विचारला जातो ना त्यावेळेस त्याच्यावरनं बघा, ते हे वाक्य आहे लोकमान्य टिळक यांचं. तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी मी एक तुमची 40 क्वेश्चन पूर्ण कवर केलेले आहेत. तुम्ही नक्की बघू शकता. जर तुम्ही पुणे महानगरपालिका देत असाल तर पुणे जिल्ह्यावरची तुम्हाला क्वेश्चन्स नक्की बघायला भेटतील चॅनलच्या प्लेलिस्टला. तसंच जर तुम्ही संगणकाविषयी, कॉम्प्युटर याविषयी विविध परीक्षेची प्रश्न विचारण्यात आली होती त्याविषयीचाही व्हिडिओ हवा असेल तर नक्की तयारी करा त्या घटकांचीही. कारण महानगरपालिकेच्या ज्या प्रश्नपत्रिका आपण बघितल्या होत्या त्यामध्ये प्रश्नही 2 प्रश्न तर विचारण्यात आलेलीच होती कॉम्प्युटर या विषयांवरती. नक्की बघा. चला तर फ्रेंड्स, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर सजेशन असतील तर कमेंट करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि एक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग माय ऑल व्हिडिओ. सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. बाय.